कोरोनाच्या महामारीनंतर इंडियन मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे याला दुसरे कारण म्हणजे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या भरमसाठ वाढलेल्या किमतीही एक कारण आहे त्यामुळे बऱ्याच ॲटो कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहने लाँच करीत आहेत डिटेल इंडियाने भारतीय बाजारात स्वस्त किमतीचे इलेक्ट्रिक टू व्हीलर बाजारात आणले आहे अतिशय आकर्षक देखावा आणि भक्कम इलेक्ट्रिक मोटर असलेल्या या बाईकची मोपेडची सुरुवात किंमत फक्त एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये प्लस जी एस टी आहे कंपनीचा दावा आहे की या इलेक्ट्रिक दुचाकीला प्रवासात प्रति किलोमीटर फक्त वीस पैसे लागतील हा न ही नवीन इलेक्ट्रिक मोपेड बाजारात जेट ब्लॅक पर्ल व्हाईट आणि मेंटलिक रेड कलरसह एकूण तीन रंगांसह बाजारात उपलब्ध आहे समान लोड करण्यासाठी समोर बा बास्केट आहे यासह मागील जागेसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत याशिवाय त्यामध्ये दे देण्यात आलेल्या ड्रायव्हिंग सीटची उंचीसुद्धा ॲडजस्ट केली जाऊ शकते ग्राहक हे इलेक्ट्रिक मोपेड कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन खरेदी करू शकतात डिटेल इझी कंपनी दावा करते की ती इलेक्ट्रिक मोपेड सिंगल चार्जेससाठी साठ किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते या मोपेडची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सात ते आठ तास लागतात मोपेडचा वरचा वेग अशी तशी ताशी पंचवीस किलोमीटर आहे म्हणून वाहन चालवण्याचा परवाना आणि नोंदणी देखील आवश्यक नाही महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ